खोटं काहीही ठरलं तरी काय फरक पडतो? हे घर आपल्या सगळ्यांचं आहे ना, आणि काहीही झालं तरी आपल्या सगळ्यांचंच राहणार आहे. तुम्ही प्लीज. राकेश, तू तरी सांग ना काहीतरी. बोल बाबा बोल. त्यांना म्हणावं या घराला चार माणसांचं जेवण काही जड जाणार नाही. पण मला काय वाटत, आता प्रत्येकाने स्वतःचा मार्ग शोधला तर बरं नाही का होणार? काका, काकू, तुम्ही हे घर सोडून कुठेही जायचं नाही. मामाला बोलू दे, तिला जे काय बोलायचं ना ते बोलू दे. तुम्ही दुर्लक्ष करा त्याच्याकडे. काका, हे घर तुमचंच आहे ना हो. हा काकू, बर बाबा तुला असं वाटतं ना, मग राहू दे त्यांना. राकेश पण ना, राहा तुम्ही इकडे. हा वहिनी, बरं झालं आठवलं मला, चाव्या तुमच्याकडेच असतात ना, देऊन टाका मला. मा प्लीज. अरे तशा त्या मला नको आहेत, पण आता कायद्यानेच तो हक्क मला दिलाय ना म्हणून. वहिनी, चाव्यांचा जुडका देऊन टाका मला. देत आहे ना? शालिनी, देऊन टाका. काकी, तू कोर्टात केस जिंकलीस म्हणून लगेच सूड उगवायला लागायचा? आम्ही कधी तुमच्याशी सूड भावनेने वागलोय का? तुम्ही सगळे आमच्याशी कसे वागलात ना ते आमचं आम्हाला माहीत, कळलं? ठीक आहे, काय प्रत्येक जण आपल्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणेच वागणार ना. हा, पण बुद्धीच्या आणि कुवतीच्या गोष्टी तू करू नकोस माझ्याशी. मान मी तुला कंपनीचा मॅनेजर केला म्हणून, नाहीतर तुझी खरी लायकी काय आहे ते सगळ्यांना माहिती. बस बेगडा बस.